नमस्कार बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात जास्त ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहेत आणि त्या राज्याचे नाव काय आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया देवांचा देव महादेव आणि सगळ्यात भोलानाथ म्हणजे भगवान शंकर होय भगवान शंकरांची आराधना करण्यासाठी श्रावण महिना पवित्र मानला जातो श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची आराधना करण्यासाठी सर्व लोक भगवान शंकराविषयी माहिती घेत असतात भगवान शंकरांची बारा ज्योतिर्लिंगे कोणती ती कुठे आहेत यापैकी महाराष्ट्रामध्ये किती आहेत महाराष्ट्रामध्ये कोणकोणती कौन ज्योतिर्लिंगे आहेत ती कोणकोणत्या कौन ठिकाणी वसलेली आहेत असे प्रश्न आपल्याला पडलेले असतात पहिले ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ ज्योतिर्लिंग हे गुजरात राज्यात असून वेरावळ या ठिकाणी आहे गुजरात राज्यातील प्रभापटनम येथे हे मंदिर आहे प्रभापटनम हे ठिकाण गुजरातमधील वेरावळ जिल्ह्यामध्ये येते बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ हे आहे प्राचीन ग्रंथानुसार सोमराजा अर्थात चंद्राने आपल्यावर असलेल्या शापाचे निराकरण या ठिकाणी केले सोमराजा भगवान शंकराच्या आशीर्वादाने शापातून मुक्त झाला म्हणून या ठिकाणाला सोमनाथ हे नाव पडले अशी आख्यायिका आहे दुसरे ज्योतिर्लिंग आहे मल्लिकार्जुन हे आंध्र प्रदेशामध्ये श्रीशल्यम या ठिकाणी आहे रागावून गेलेल्या कार्तिक यास भेटण्यासाठी मल्लिका म्हणजेच माता पार्वती व अर्जुन म्हणजेच भगवान शंकर सोबत आले म्हणून या ठिकाणास मल्लिकार्जुन असे म्हणतात श्रीशैल्यम पर्वतावर ती हे ठिकाण आहे दक्षिणेचा कैलास म्हणूनही हे ठिकाण ओळखले जाते तिसरे ज्योतिर्लिंग आहे महाकालेश्वर महाकालेश्वर हे मध्य प्रदेशात उज्जैन या ठिकाणी आहे महेश म्हणजेच भगवान शंकरांच्या मनामध्ये एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांची परीक्षा द्यावी असे आले भगवान शंकरांनी ब्रह्मा आणि विष्णू यांना प्रकाशाचा अंत शोधण्यास सांगितले यामध्ये आली विष्णू निहार मांडले तर ब्रह्मा यांनी खोटे उत्तर दिले म्हणून या ठिकाणी शिवशंभूने महाकाल रूप धारण केले यावरून याला महाकालेश्वर असे म्हटले जाते चौथ्या नंबरचे ज्योतिर्लिंग आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे मध्य प्रदेशात ओंकार माधनतामध्ये आहे हे उज्जैनपासून जवळच नम्रतेच्या काठावर हे मंदिर आहे हा सर्व मंदिराचा भाग ओंकाराच्या आकाराचा असल्याने यास ओंकारेश्वर असे म्हटले जाते पाचवे ज्योतिर्लिंग आहे वैद्यनाथ वैद्यनाथ म्हणजेच परळीचा वैज्यनाथ होय हे ठिकाण महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी कुष्ठरोगापासून बरे होण्यासाठी अनेक रोगी येतात असे मानले जाते सहावे ज्योतिर्लिंग आहे रामेश्वर ज्योतिर्लिंग हे तामिळनाडू राज्यामध्ये रामनाथपुरम या जिल्ह्यात आहे प्रभू श्रीरामांनी लंकेत जाण्यापूर्वी स्वतः शिवलिंगाची स्थापना या ठिकाणी केल्यामुळे या ठिकाणाला रामेश्वर असे म्हटले जाते सातवे ज्योतिर्लिंग आहे नागनाथ ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्र राज्यामध्ये हिंगोली या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यामध्ये असणारे हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ठिकाण आहे या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेला आहे ओंढा नागनाथ या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणाला नागेश्वर असे देखील म्हटले जाते आठवे ज्योतिर्लिंग आहे विश्वेश्वर ज्योतिर्लिंग हे उत्तर प्रदेशात असून वाराणसी या ठिकाणी आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात पवित्र असे हे ज्योतिर्लिंग म्हणता येईल कारण कैलास पर्वतावर भस्म लावून राहणाऱ्या भगवान शंकरांची टिंगल सर्वांनीच केली तेव्हा माता पार्वतीने शिवशंभूंना विनंती केली की मला येथून कुठेतरी दूर घेऊन चला तेव्हा भगवान शंकर काशी म्हणजेच वाराणसी या ठिकाणी येऊन राहू लागले नववे ज्योतिर्लिंग हे घुष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे हे महाराष्ट्र राज्यात असून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वेरूळ लेण्याजवळ हे मंदिर आहे येथे शिवकुंड नावाचे सरोवर देखील आहे हिंदू धर्माचा आख्यायिकेनुसार घृष्णेच्या विनंतीवरून भगवान शंकर येथे तिथे झाले म्हणून या ठिकाणाला घृष्णेश्वर असे म्हणतात घृष्णा नावाची एक स्त्री होती तिला पुत्रप्राप्ती भगवान शंकरांच्या भक्तीने झालेली होती दहावे ज्योतिर्लिंग केदारेश्वर ज्योतिर्लिंग आहे हे उत्तराखंड राज्यात असून केदारनाथ या ठिकाणी आहे केदारेश्वर म्हणजेच केदारनाथ हे ठिकाण हिमालयाच्या गडवाल रांगेमध्ये वसलेले एक ठिकाण आहे उत्तराखंड राज्याच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये हे ठिकाण आहे कार्तिक महिन्यापासून चैत्र महिन्यापर्यंत हे मंदिर असते अकरावे ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्र राज्यात असून नाशिक जिल्ह्यामध्ये आहे त्र्यंबकेश्वराचे ज्योतिर्लिंग मंदिर नाशिक पासून जवळच ब्रह्मगिरी पर्वतावरती आहे याच ठिकाणी दक्षिण गंगा म्हणजे गोदावरी नदीचा उगम होतो गौतम ऋषींच्या विनंतीवरून गंगा येथे प्रकट झाली व भगवान शंकर लिंगरूपाने अवतरले अशी आख्यायिका आहे आणि शेवटचे बारावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्र राज्यात असून पुणे जिल्ह्यामध्ये आहे कुंभकर्णाचा मुलगा भीम आणि भोलेनाथ यांच्यामध्ये या ठिकाणी युद्ध झाले म्हणून या ठिकाणाला भीमाशंकर असे नाव पडले पुण्यापासून तुलनात्मक दृष्टीने जवळच असणारे हे ठिकाण आहे सुमारे तेराशे वर्षापूर्वीचे हे मंदिर आहे आपण आता जाणून घेऊया बारा ज्योतिर्लिंग कोणकोणत्या राज्यात किती आहे ते राज्यानुसार माहिती आपण पाहूया आंध्र प्रदेशमध्ये एक ज्योतिर्लिंग आहे गुजरातमध्ये एक ज्योतिर्लिंग आहे मध्य प्रदेशात दोन ज्योतिर्लिंग आहेत तर सगळ्यात जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्योतिर्लिंग आहेत पाच ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यानंतर तामिळनाडूमध्ये एक ज्योतिर्लिंग आहे उत्तर प्रदेशात एक ज्योतिर्लिंग आहे उत्तराखंडामध्ये एक ज्योतिर्लिंग आहे तुम्हाला मी सांगितलेल्या बारा ज्योतिर्लिंगांबद्दलची माहिती कशी वाटली नक्की सांगा आवडल्यास बाकीच्यांनाही शेअर करा धन्यवाद